जनता दल सेकुलर पार्टी ने आज डीसी ऑफिस में एक मेमोरेंडम दिया और मांग की है कि बारिश के कारण किसानों के फसलों को नुकसान पहुंचा है, गवर्नमेंट को चाहिए किसानों को 25,000 रुपए मुआवजे के तौर पर देने चाहिए। शहर में बारिश के कारण गंदे पानी की वजह से मच्छर हो गए हैं, साफ सफाई होनी चाहिए। और तीसरी मांग ये की है, कोविड की महामारी के कारण छोटे कारोबार करने वालों की माली हालत कमजोर हो गई है, इन्हें भी 12,000 रुपए का मुआवजा देना चाहिए। साहब के पास जो है आज एक मनवी पत्र डीसी के थ्रू सीएम साहब को एक रिक्वेस्ट लेटर भेजेंगे। भैया हम वो रिक्वेस्ट लेटर में हमारे डिमांड्स क्या क्या है बोले तो, ये जो आज पानी 10-12 दिन से पानी आया हुआ है, इतने कम पानी में भी फसल बहुत सारे ख़राब हो गए हैं। और पानी के तरफ से जो है छोटे छोटे चिंचोली रहेंदे, रूरल एरिया रहेंदे, अफजलपुर रहेंदे, अलन रहेंदे, बहुत सारे खेता ख़राब हो गए। तो वो जो अब जो रास जो अब ये टाइम पे आने वाली थी, ये पानी थरने की तरफ से, कीचड़ होने की तरफ से पूरा फसल ख़राब हो गई। तो इमीडिएट जो है 25,000 रुपये उनको जो है इमीडिएट पैकेज किसानों को रिलीफ फंड दे बोल के हम डीसी साहब के थ्रू सीएम साहब को एक मनवी पत्र दे रहे हैं, डिमांड्स रख रहे हैं इमीडिएट रिलीज करो बोल के। और सेकेंड डिमांड क्या है वो तो, गुलबर्गा के अंदर पानी ठहरने की तरफ से मच्छर बहुत ज़्यादा हो गए, बीमारियाँ जो है पनप रहे हैं, वो बीमारियों को ख़त्म करना कॉर्पोरेशन कमिश्नर के साथ मीटिंग करके मैडम जो है डीसी मैडम जो है इमीडिएट उसको जो है मालूम साफ़ सफाई का काम करके लोगों की जाना बचाना बोल के वो एक डिमांड्स रखे हैं। और तीसरा डिमांड हमारा ये है कि भाई छोटे कारोबार जो है वो कोविड के तरफ से बहुत सारे लोग मर रहे हैं, आप भूखे भूखे मर रहे हैं, उनकी हालत बहुत ख़राब है, इसीलिए हम जो डिमांड तीसरी रखेंगे भाई इमीडिएट 12,000 पैकेज का जो है इमीडिएट रिलीफ फंड उनको छोटे कारोबार वाले को इमीडिएट देना बोल के डीसी साहब के थ्रू सीएम साहब को ये भेज रहे हैं। इमीडिएट जल्द से जल्द जो है लोगों को बचाइए, आप जो है अपने कुर्सी के बारे में सोचना, अपने सरकार के बारे में सोचना कम करिए, आवाम के बारे में ये वक्त जो है आवाम के बारे में सोचने का है, आवाम बहुत परेशान है, आवाम को बचाने का काम आप गवर्नमेंट करिए बोल के आज तक तो आप नहीं करे, आने वाले दिन में कम से कम ये तो काम करके आप आवाम को एक अच्छा मैसेज दीजिए कि आप इतने दिन बने थे एड्रेस पर साहब, आप एक मैसेज दे के जाइए। गुलबर्गा जिले में रैतरो हेसरो तोगरी ಮತ್ತು ಉದ್ದು ಸೂರ್ಯಪವನ ಅನೇಕ ವಾಣಿಜ್ಯ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಏನಂದ್ರೆ ದುಬಾರಿ ಬೀಜಗಳನ್ನು ತಂದು ಇವತ್ತು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಅವರು ಒಕ್ಕಲುತನಕ್ಕೆ ಕೃಷಿಗಾಗಿ ಸುಮಾರು 100,000 ರೂಪಾಯಿ ಇವತ್ತು ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಸತತವಾಗಿ 15 ದಿನಗಳಿಂದ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಸುರಿಯುತ್ತಿರುವ ಭಾರಿ ಮಳೆಯಿಂದ ಇವತ್ತು ಚಿಂಚೋಳಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಚಿತಾಪುರ, ಸೇಡಂ, ಜೇವರ್ಗಿ, ಅಫಜಲ್ಪುರ, ಆಳಂದ, ಇಡೀ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಧಾರಾಕಾರವಾಗಿ ಮಳೆ ಸುರಿದ ಪರಿಣಾಮವಾಗಿ ಇವತ್ತು ಹಳ್ಳಕೊಳ್ಳಗಳನ್ನು ಇವತ್ತಿನ ತುಂಬಿ ಹರಿದು ಇವತ್ತು ಎಲ್ಲಿ ರೈತರು ಬಿತ್ತಿದಂಥ ಇವತ್ತೇನು ಅಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಬೆಳೆಗಳನ್ನ ಏನು ಇವತ್ತು ನಾಟಿಯಾಗಿದೆ, ಆ ನಾಟಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ತೊಗರಿ ಬೆಳೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಹೆಸರಾಗಿರ್ಬೋದು, ಉದ್ದಾಗಿರ್ಬೋದು, ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಇವತ್ತು ಮಳೆಯಿಂದ ಹಾನಿ ಅನುಭವಿಸಿ ಇವತ್ತು ರೈತರು ಹಾಕಿರುವಂಥ ಗೊಬ್ಬರ ಬೀಜ ಎಲ್ಲ ಲಾಗೋಡಿ ಸೇರಿ ಇವತ್ತು 100,000 ರೂಪಾಯಿ ರೈತಂದು ಇವತ್ತು ಹಾನಿಯಾಗಿದೆ, ಇವತ್ತು ರೈತರಿಗೆ ನುಕ್ಸಾನ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಕೂಡಲೇ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ರೈತರ ನೆರವಿಗೆ ಬಂದು ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 25,000 ರೂಪಾಯಿ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಜಾತ್ಯತೀತ ಜನತಾ ದಳ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತು ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಇವತ್ತು ಮಳೆ ಸುರಿದ ಪರಿಣಾಮವಾಗಿ ಇವತ್ತು ನಾಲೆಯಲ್ಲಿ ನೀರು ನಿಂತು, ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ನೀರು ನಿಂತು, ಇವತ್ತು ಮಲೇರಿಯಾ, ಡೆಂಗು ಇವತ್ತಿನ ರೋಗ ಉಲ್ಲಣ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅನೇಕ ಇವತ್ತಿನ ಬಡವರು ಜನಸಾಮಾನ್ಯರು ಇವತ್ತು ದವಾಖಾನೆಗೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡಬೇಕಂತಕ್ಕಂಥ ಕೂಡ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ಅದಕ್ಕೆ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಕೋವಿಡ್ ಇವತ್ತು ಪರಿಹಾರ, ಇವತ್ತೇನು ಬಡವರಿಗೆ ಇವತ್ತು ಕೋವಿಡ್ ಪರಿಹಾರಕ್ಕೆ ಹಾಕ್ತೀವಿ ಅಂತ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಏನು ಹೇಳಿದೆ, ಇವತ್ತು ಕೋವಿಡ್ ಅನ್ನೋದಂದ್ರೆ ಕನ್ನಡಿ ಒಳಗಿನ ಗಂಟು ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಕೋವಿಡ್ ನೆಪದೊಳಗೆ ಲೂಟಿ ಲೂಟಿ ಇವತ್ತಿನ ಇವತ್ತು ಹಣ ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೂಲಕ ಲೂಟಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಆ ಹಣ ಪೋಲ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಕಿಟ್ಗಳು ಪೋಲ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅದನ್ನು ತಡೆಗಟ್ಟುವಂಥದ್ದು ಇವತ್ತು ತನಿಖೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಜರೂರ್ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ರೈತರ ಕಡೆ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕಾಗಿತ್ತು, ಬಡವರ ಕಡೆ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕಾಗಿತ್ತು, ಮಳೆಯಿಂದ ನೊಂದು ಬೆಂದವರ ಪರವಾಗಿ ಮಾತನಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ದುರಂತ ಏನಂದರೆ ಅವರು ಕುರ್ಚಿಗಾಗಿ ಕಚ್ಚಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, ಆ ಸಚಿವರು. ಇವತ್ತು ಆ ಹಳ್ಳಿಗಳ ಕಡೆ ಅವರ ಜ್ಞಾನ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ಮಳೆಯಿಂದ ಇವತ್ತು ಏನು ನುಕ್ಸಾನ ಆಗಿದೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಸರ್ಕಾರ ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಕುರ್ಚಿ ಆಂತರಿಕ ಕಚ್ಚಡ ಬದಿಗೊತ್ತಿ ಇವತ್ತು ಜನರ ಸಮಸ್ಯೆ ಕಡೆ ಗಮನ ಕೊಡಿ, ಇವತ್ತು ಪ್ಯಾಕೇಜ್ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿ, ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರಿಗಳ ಇವತ್ತೇನದ ಸಭೆ ನಡೆಸಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ಮಾಹಿತಿ ತಗೊಂಡು ಕೂಡಲೇ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಇವತ್ತಿನ ಹೋರಾಟದ ಮೂಲಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಆ ಜನತಾದಲ್ ಸೆಕ್ಯುಲರ್ ಕಿ यूथ टीम के जानिब से डीसी ऑफिस में प्रोटेस्ट किया गया. इस प्रोटेस्ट का मकसद ये था कि पिछले एक साल से जनता दल सेकुलर की टीम
तमाम 9 तालुके में काम कर रही है। जिस तरह पिछले साल भी बारिश हुआ था, बार बार मेमोरेंडम देने के बाद भी, बार बार प्रोटेस्ट करने के बाद भी यहाँ की सरकार के कान पे जूं तक नहीं चलती, किसान रोज मर रहा है। ये स्टेट गवर्नमेंट भी उसी तरह से, जिस तरह सेंट्रल गवर्नमेंट किसानों के खिलाफ काम कर रही है, स्टेट गवर्नमेंट भी उसी तरह से काम कर रही है। उसके साथ साथ शहर गुलबर्गा में जिस तरह से डेंगू के पेशेंट बढ़ रहे हैं, उसके ऊपर भी एक मेमोरेंडम दिया गया। जिस तरह से शहर में नालियों में गंदगी भरी है, मच्छर घरों में आ रहे हैं, जहरीले मच्छर, जहरीले कीटाणु घरों में आ रहे हैं, बच्चों को जो है मच्छर काटने से डेंगू हो रहा है, आए दिन रोज पेशेंट बढ़ रहे हैं डेंगू के, लेकिन यहाँ पर कॉर्पोरेशन कमिश्नर के कान पे जूं तक नहीं चलती। इसलिए हमारा गुलबर्गा जनता दल यूथ की टीम का ये डिमांड है कि डीसी साहब इमिडिएटली कॉर्पोरेशन कमिश्नर को बुलाकर एक मीटिंग ले और तमाम जितने भी ब्लॉकेज नाली हैं, ड्रेन है, तमाम क्लीन करके शहर के लोगों को मुहैया कराएं और यहां से गंदगी हटाकर शहर के लोगों को अमन अमान की ज़िंदगी दे।